बोंबलून बोंबलून सांगत होतो, ओरडून ओरडून सांगत होतो की वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गेला, तो कुठे गेला? दोन उपमुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे आणि कदाचित वेगळा काहीतरी गेम होऊ शकतो असं मी पत्रकारांकडून ऐकतो. मला माहित नाही की आदित्य तुम्ही कशाला राजकारणात येताय. उद्धव साहेबांना देखील खूप वर्ष सांगतात लोक की तुम्ही उद्धवजी का राजकारणात येता, तुम्ही राजकारणी नाही आहात, तुम्हाला हे जमणार नाही. त्यांना सतत लाईन मध्ये उभं राहिलेलं होतं की आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, पण अजून काही मंत्रिपदं मिळालेली नाहीत आणि तुम्ही लिहून घ्या त्यांना मंत्रिपदं मिळणार नाहीत म्हणजे नाहीत. गद्दार मला कदाचित सांगू शकतात मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, लाल दिवा आहे, मंत्रिपद आहे, पण उद्धव साहेब आणि आम्ही दोघंही त्यांना सगळ्यांना सांगत असतो की मेरे पास जनता आहे और जनता का प्यार है. इथे उशीर येण्यात पण भाग्य समजतो मी, कारण उशीर एवढ्यासाठीच झाला, ट्रॅफिक वगैरे नव्हता, पण वाटेत अनेक ठिकाणी शिवसैनिक थांबलेले, गावकरी थांबलेले माझं स्वागत करत होते, मला सांगत होते की उद्धव साहेबांना सांगा आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि सोबतच राहू. हे असं प्रेम मिळणं कठीण असतं. मला माहिती आहे की हा कदाचित योगायोग असेल, पण ह्या नाशिक परिसरात आणि ह्याच जिल्ह्यात बरोबर ह्या तारखेला मागच्या वर्षी पण होतो मी. मला वाटतं मनमाडलं होतं तेव्हा, बरोबर ना? मनमाडलं होतं आणि वरती तेव्हा एक टशन चालू होती, कोणी काय होर्डिंग लावलेले काय लावलं होतं, सगळ्यांना ज्यांना पळवायचं त्यांना आपल्या लोकांनी पळवलं. आता परिस्थिती ओके नाही आहे त्यांची, कारण लांबच चाललं आता सगळं. आणि आज पण येत असताना मला तीच सगळे आठवणी होत्या मागच्या वर्षीच्या. एक वर्ष साधारणपणे गद्दारीला झालं, 50 खोकेला झालं, गावागावात 50 खोके हे सगळीकडे फेमस झालेलं आहे, कारण जे आहे ते आहे, ते नाकारू शकत पण नाहीत अजूनपर्यंत. बघा, एक वर्ष झालं जे 50 खोके ओरडतात त्यांच्या मागे पोलीस लावले जातात, त्यांच्यावर धाडी टाकले जातात, केसेस टाकले जातात, पण एक सुद्धा त्या गद्दारांमधून उठला नाही आणि बोलला की आम्ही 50 खोक्यांना हात नरवलंय, बरोबर ना? ऐकलंय कोणाला तुम्ही? नाही. गद्दारीचा शिक्का इथे माथ्यावर आहे तो आहेच, खोक्यांचे हातात आहेत ते आहेत, पण यांचे कारनामे जे आहेत ते एवढे वाढत चाललेत आणि जनतेसमोर यायला लागलेले आहेत की त्या आठवणी एक वर्षाच्या मला पूर्ण संपूर्ण मी विचार करत असताना अनेक वेगवेगळे दौरे झाले, कधी पावसात, कधी उन्हात, कधी थंडीत, कधी रात्री, कधी दिवसा. आज पदाधिकारी मेळावा आहे, मागच्या वर्षी आपली थोडी सभा होती, कदाचित मला वाटतं की कुणाला तुम्ही सांगितलं सभा घ्यायची, तारीख सांगा कधी, ऑगस्टमध्ये घेऊ, ऊन पाऊस आपण घाबरत नाही, ठीक आहे, जे गाव ठरवायचं ठरवा, पण ऐतिहासिक झाली पाहिजे. पण ह्या एका वर्षात खंत एवढीच आहे, दुःख एवढंच आहे, विरोधी पक्षात बसल्याचं नाही. विरोधी पक्षात आपण अनेक वर्ष होतो, ठीक आहे, हे अनुभव येत असतात, जात असतात, सरकार येतं जातं पुन्हा येतं, आणू नक्कीच आणू आणि खात्री आणणारच, ताकद आहे, क्षमता आहे आणण्याची, तुमचं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, पण ह्या एका वर्षामध्ये महाराष्ट्र एवढा मागे गेलाय हे बघून दुःख होतं. कुठचंही जर क्षेत्र तुम्ही बघितलं आपल्या राज्यामध्ये, कुठचंही जिल्हा बघितलं, कुठचंही शहर बघितलं, कुठचंही गाव बघितलं, जो काही आनंदाचा क्षण आपण महाराष्ट्राला देऊ शकत होतो, जो काही सुवर्ण काळ आपण महाराष्ट्राला दाखवत होतो, मला माहित आहे जेव्हा आपलं सरकार बसलं त्यानंतर 2-3 महिन्यात कोविडचा काळ सुरू झाला, लॉकडाऊन आपल्याला करायला लागला, पण त्या कोविडच्या काळात देखील कुठेही स्वतःचे होर्डिंग बॅनर न लावता, आता जसं निर्लज्जपणे सगळीकडे दिसतात आपल्याला, पहिलं 2 जणांचे दिसायचे, आता अजून एक त्याच्यात दिसतात, हे सगळं जे सरकार दिसायला लागलेलं आहे, जेवढं होर्डिंग आणि बॅनरवर दिसतंय, जेवढं घोषणांमध्ये सरकार आहे, तेवढं मला सांगा तुमच्यामध्ये हे सरकार पोचलंय का? तुमच्या खिशात पोचतंय, पण तुमच्या मनात पोचलेलं आहे का हे खोके सरकार? तुमच्या खिशात हे खोके सरकार पोचलेलं, पण तुमच्या हृदयात हे पोचलेलं आहे का खोके सरकार? तुम्ही मला सांगा, नाही पोचले. पण उद्धव साहेबांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही विचार करा, महाराष्ट्राला जो सुवर्ण काळ दाखवायचा होता आपल्याला कोविडच्या काळात देखील, जगात जी WHO नावाची संघटना आहे तिथून जागतिक जे काही कोविडचं काम चाललेलं, कार्य चाललेलं, त्या संघटनेने देखील सांगितलं की महाराष्ट्र मॉडेल बघा, मुंबई मॉडेल बघा, देशभरातून वेगळ्या वेगळ्या टीम यायच्या, दिल्लीमधून वेगळ्या वेगळ्या टीम यायच्या, वरळीत असेल, धारावीत असेल, अनेक वेगळ्या कोविड सेंटरला गेलेल्या आहेत, कोविडच्या जिथे जिथे आम्हाला स्लम सोसायटीज दिसायच्या, हायराईज सोसायटीज दिसायच्या, की मुंबईमध्ये कोविडचं कंट्रोल कसं चाललंय, आणि तुम्ही मुंबईकर म्हणून, पुणेकर म्हणून, नाशिककर म्हणून, नागपूरकर म्हणून,
जी यंत्रणा उद्धव साहेबांनी लावलेली ही अनुभवलेली आहे. एक काळजी घेणारा, तुमची काळजी घेणारा संवेदनशील मुख्यमंत्री, प्रत्येकाला वाटणार की हा आपला माणूस आहे, माझा माणूस आहे, माझा आवाज म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आहेत हे वाटणारा मुख्यमंत्री जेव्हा टी व्हीवर यायचे, फेसबुक लाईव्ह असेल पण संवाद तरी साधायचे. एका बाजूला तुम्ही विचार करा, कोविडच्या काळात संवाद साधणाऱ्यांनी भाजप आणि मिंदी गटाने अनेक वेळा टीका केलेली आहे की हे काय फेसबुक लाईव्ह मधूनच यायचे. अरे पण संवाद तरी साधायचे, बोलायचे तरी. मणिपूरवर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची तिकडचे बोलण्याची हिंमत तरी आहे का? महिलांवर अत्याचार होतोय, तिथे दंगली चालू आहेत पण बोलायला कोणी तयार नाही. तसं नसताना, जागतिक पॅन्डेमिक असताना, महामारी असताना उद्धव साहेब स्वतःची काळजी न घेता तुमची काळजी घ्यायला आपल्या फेसबुक लाईव्हवर यायचे, फोनवर यायचे, फोनवरनं बोलायचे. आणि गावातून जरी कोणी त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी तिकडच्या कलेक्टरला किंवा SP ला सांगायचे तिथे तातडीने जाऊन मदत करा. हे असं आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, आठवतो ना सगळ्यांना. पण हे होण्याच्या आधी मला माहिती आहे इथे शेतकरी बांधव खूप मोठ्या संख्येत आलेले आहेत. किती आहेत तिथे शेतकरी बांधव, जरा हातवरती करून दाखव. सगळेच आहेत ना. आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, जसं कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांचं कौतुक जगात झालं होतं, तसं कौतुक म्हणून नाही पण जी उद्धव साहेबांनी सरकार बसल्या बसल्या आपलं महाविकास आघाडी सरकारचं जी पहिली घोषणा केली होती, पहिली घोषणा खरं रायगडसाठी आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडला 600 कोटी आपण देणं लागत होतो तो पहिला कॅबिनेट निर्णय होता. पण दुसरी महत्वाची जी घोषणा केली होती ती म्हणजे आपल्या बळीराजाला, आपल्या शेतकरी बांधवाला, जिथे वर्षानुवर्ष बोलत होते की कर्जमुक्त करायला पाहिजे म्हणजे पाहिजे, ते 2 लाखापर्यंतचं कर्ज जे होतं ते कर्जमुक्त केलं होतं की नव्हतं? आलेलं ना तुमच्याकडे ती कर्जमुक्तीची सगळी, हे घरोघरी पोचली ना. आणि त्यावेळी नंतर ते झाल्यानंतर आपला पुढचा टप्पा होता की 2 लाखापुढचं. आत्ता मला वाटतं संभाजी साहेब आपण मला दिलेलं आहे पवारसाहेब की ते पण आपली मागणी होतीच आपल्या बजेट सेशनमध्ये, अर्थसंकल्पामध्ये होतं ह्याच आपल्या 21 की 2 लाखापुढचं जे सगळं कर्ज आहे ते देखील मुक्त करायचं, माफ करायचं हा प्रयत्न होता. पण आपलं सरकार पाडलं गेलं, आपल्या पाठीत खंजीर खुपसून 40 गत्तारांनी स्वतःच्या खोक्यांसाठी आपल्याला धोका दिला आणि हा धोका महाराष्ट्राला लागलेला आहे. पण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं, शेतकरी बांधवांबद्दल बोलायचं झालं, कृषी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं, तर आपल्याला आठवत असेल जसं ती कर्जमुक्ती आपण केली जी घरोघरी पोचली. आणि मी जिथे जिथे फिरतो, मग मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, ज्या ज्या मी महाराष्ट्राच्या डिव्हिजनमध्ये गेलेलो, ज्या ज्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये गेलेलो आहे तिथे मी संवाद साधत असताना मला प्रत्येक शेतकरी बांधव येऊन सांगतात, मामा कोणीतरी येऊन सांगतात की आदित्य घरी जाऊन सांगा उद्धव साहेबांना की त्यांची कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचली पण ह्या खोके सरकारची कर्जमुक्ती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. खोटं बोलत असेल तर मला सांगा तुम्ही, खरं बोलतोय की खोटं बोलतोय? बोलतोय ना मी खरं. बरं, आपण जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये कुठचीही आपत्ती आली असेल, मग निसर्ग वादळ आलं असेल किंवा कुठचाही सततचा पाऊस लागला असेल, अतिवृष्टी झाली असेल, कधी दुष्काळ झाला असेल, मला आठवतं 2020 साली देखील जेव्हा कोविडमध्ये आपलं अर्थचक्र बंद पडलेलं त्यावेळी आपण 14,500 कोटीची मदत आपल्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकार म्हणून केली होती, महाविकास आघाडी सरकार म्हणून केली होती. कारण हे आपलं कर्तव्य आहे, आपलं पहिलं कर्तव्य आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या बळीराजांसाठी आहे. आणि हे सगळं काम होत असताना जसं मी सांगितलं की कोविडचं काम एका बाजूला चालू होतं, दुसऱ्या बाजूला आपलं शेतकरी बांधवांसाठी कर्जमुक्ती असेल, मदत असेल, सततचा पाऊस लागला, कधी अतिवृष्टी झाली, कधी पूर आला, काही झालं तरी आपण मदत करायला पुढे होतं. तसंच शहरी भागात देखील आणि MIDC मध्ये देखील, आपण आत्ता मला सांगत होतं येवल्यामध्ये एवढ्या वर्ष MIDC चाललेली नाही आहे, पण MIDC साठी आणि उद्योग क्षेत्रासाठी देखील आपण जे काम केलेलं आहे ते नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं देशात नाही तर जागतिक पातळीवर आपलं कौतुक झालेलं आहे. हिरे साहेब आत्ता सांगत होते की त्या 2-2.5 वर्षामध्ये 2 मिनिटं माझं पूर्ण झालं की आपलं ऐकतो मी, त्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांचं जे कौतुक होतं, पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये 2 वेळा सडक आलेले मला वाटतं एकमेव मुख्यमंत्री असतील ते म्हणजे उद्धव साहेब ठाकरे. कारण साहजिक आहे, जे आपण इथे शेतकरी बांधव आहात, इथे सगळे जे बसलेत तुमची मुलं मुली शिकलेलेत सगळे कॉलेजमध्ये जाऊन, हा आता तुम्ही मला सांगा तुम्हाला किती लोकांना इथे वाटतं की सध्याच्या स्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती तुमच्या मुला मुलींनी किंवा पुढच्या पिढीनी शेतीत यावं की कृषी क्षेत्रात यावं? कोणाला वाटतं असं? का नाही वाटत? मालाला भाव नाही, फर्टिलायझर खत महाग झालेलं आहे, बियाणं सरकार पण बोगस झालेलं आहे,
बरोबर ना? आता मला तुम्ही सांगा, जर तुमची पुढची पिढी तुम्हाला शेतीत नको असेल, शेती आपला कणा आहे, कृषी क्षेत्र आपला कणा आहे, बरोबर ना? आपण महाराष्ट्राला एक कृषीचं राज्य मानतो. तसंच मला तुम्ही सांगा, जर तुमची पुढची पिढी कृषी क्षेत्रात नाही आली तर मग कुठे जाणार व्यवसाय, रोजगार? बरोबर. आता तुम्ही मला सांगा, रोजगार गेल्या एका वर्षात उपलब्ध कोणाला झालाय का? जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपले सुभाष देसाई साहेब असतील, मी असीन, अनेक वेगळे वेगळे मंत्री असतील, मग शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, काँग्रेसचे असतील, आपल्या महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक आमदार किंवा मंत्री तुम्हाला येऊन सांगू शकत होता की आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आणलेली होती. ती गुंतवणूक जसं आपण आणली होती, जसं मी स्वतः डॅवोसला जाऊन सुभाष देसाई साहेबांबरोबर, नितीन राऊत साहेबांबरोबर 80,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणू शकलो, तसं या एका वर्षात एक सुद्धा नवा उद्योग तुम्हाला ह्या राज्यात आलेला दिसलाय का? एक सुद्धा नवा रोजगारची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे का? तुम्हाला आठवत असेल, मी एक वर्षापूर्वी सगळीकडे आवाज फोडत होतो, बोंबलून बोंबलून सांगत होतो, ओरडून ओरडून सांगत होतो की वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गेला, तो कुठे गेला? गुजरातमध्ये, बरोबर आहे. एअरबस टाटाचं कुठे गेलं? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? बलट्रक पार्क गेलं कुठे? गुगल गेलं कुठे? मायक्रॉन गेलं कुठे? डायमंड बोर्स चाललंय कुठे? बुलेट ट्रेन चालली कुठे? जमिनी कोणाच्या? शेतकऱ्यांच्या. 40 आमदार गेले कुठे? आता कळलं पूर्ण चित्र काय आहे ते. गुजरातला सगळं का चाललंय हे? कारण हे 40 आमदार जिथे लपून बसलेले डरपोकांसारखे, त्यांना थँक्यू बोलण्यासाठी इथून सगळं पाठवलं जातं. पण एक वर्षापूर्वी मी जे बोललेलो की वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, मेडिकल डिव्हाइस पार्कचा असेल, बलट्रक पार्क असेल, हे सगळे लाखो नोकऱ्या उपलब्ध करणारे प्रकल्प होते. प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्यात, प्रत्येक आठवड्यात देशभरातून तरुण तरुणी आपल्या राज्यात येतात, महाराष्ट्रात येतात. आपले शेतकरी बांधवांची जी पुढची पिढी आहे, तरुण तरुणी जे असतील, कॉलेजमधून शिकलेले असतील, शाळेतून शिकलेले असतील, पॉलिटेक्निकमधून शिकलेले असतील, इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिकलेले असतील, हे सगळे शिकलेले तरुण तरुणी जे आहेत, जे तुम्ही खर्च करून त्यांना शिक्षण देता, ते सगळं खर्च शिक्षणात आणि सर्टिफिकेटमध्ये आल्यानंतर पुढच्या पिढीला हे सगळे जे 5-6 उद्योग मोठे निघून गेलेत ना, नुकसान त्या मुलामुलींचं झालेलं आहे. आणि मग मी त्यावेळी जे सांगत होतो की वेदांता फॉक्सकॉन ह्या प्रकल्पासाठी आपल्या राज्याशिवाय पर्याय नाही, ते मागच्या महिन्यात खरं ठरलं. तुम्ही ही बातमी देखील वाचली असेल की वेदांता फॉक्सकॉन गुजरातमधून देखील बंद झालेला आहे. वाचलं ना तुम्ही? मग नुकसान कोणाचं झालं? नुसतं महाराष्ट्राचं नाही झालंय नुकसान, नुसतं गुजरातचं नाही झालंय नुकसान, आपल्या देशाचं झालंय की घाणेरड्या राजकारणापोटी जे इथून ते प्रकल्प गुजरातला पाठवला गेला होता तो तिथे पण बंद झाला, इथे पण चालू नाही झाला. नुकसान आपल्या देशातल्या तरुण तरुणींचं झालेलं आहे. हे वातावरण कसं आहे आपल्या देशामध्ये? म्हणजे तुम्ही बघा, जो एक कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखला जातो, जी आपली ओळख आहे कृषी क्षेत्रात, तुम्हाला पुढची पिढी आणायची नाही आहे. उद्योग क्षेत्रात ठीक आहे, पाहिजे आपल्याला नोकऱ्या, MIDC पाहिजे, पण MIDC जरी जाहीर झाली असती गेल्या एक वर्षात, तरी नोकऱ्या कुठून आल्या असत्या हा मोठा प्रश्न आहेच. पिण्याचं पाणी नाही आहे, शेतमालाला भाव नाही आहे, आणि हे सगळं होत असताना मुख्यमंत्री आहेत कुठे? कुठे? आपल्या गल्लीत नाही आहेत मुख्यमंत्री, दिल्लीत आहेत. पण आज शुभेच्छा खास आहेत, कारण 2 उपमुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस आहे, आणि कदाचित वेगळा काहीतरी गेम होऊ शकतो असं मी पत्रकारांकडून ऐकतो, मला माहीत नाही. पण त्याच्यात मी जात नाही, त्याच्यात जास्ती खोलात जात नाही. पण हेच चित्र जे आहे हे महाराष्ट्राला दुर्दैवी आहे. खरं तर जर आपण पाहिलं असेल, माझ्यासारखे अनेक तरुण इथे बसले असतील किंवा तुमच्या पुढच्या पिढीतले बसले असतील, तुमच्या घरात मुलं मुली असतील, शिकलेले असतील, कदाचित रोजगार असतील, कधी नसतील, त्यांना कदाचित राजकारणात इंटरेस्ट असेल किंवा नसेल, पण आज जे राजकारण झालेलं आहे, चिक्खल फेकायचं राजकारण झालेलं आहे, बदनाम करायचं राजकारण झालेलं आहे, अटक करण्याचं राजकारण झालेलं आहे, धाडी पाडण्याचं राजकारण झालेलं आहे, खोटं बोलण्याचं राजकारण झालेलं आहे, आणि हे इथून तिथे, तिथून तिथे, तिथून तिथे उडी मारण्याचं राजकारण झालंय. टुपुक टुपुक जसे उड्या मारतायत, स्वार्थासाठी जे उड्या मारतायत, हे जे राजकारण झालेलं आहे ना, हे मला तरी पटणारं नाही आहे. अनेक वेळा मला सांगितलं जातं, उद्धव साहेबांना सांगितलं जातं की आदित्य तुम्ही कशाला राजकारणात येताय. उद्धव साहेबांना देखील खूप वर्ष सांगतात लोक की तुम्ही उद्धवजी का राजकारणात येता, तुम्ही राजकारणी नाही आहात, तुम्हाला हे जमणार नाही, हे राजकारण खूप घाणेरडं आहे, तुमच्या काही हिताचं नाही, तुम्ही कशाला राजकारणात येता. आता मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे
की आम्ही जसे आहोत तसं राहायचं की घाणेरड्या राजकारण्यांसारखं व्हायचं, आम्ही तुमच्यासारखं प्रामाणिक व्हायचं की स्वार्थासाठी टुपुक टुपुक उड्या मारून जायचं, आम्ही तुमच्यामध्ये राहायचं की सत्तेसाठी काही चालेल, कितीही बदनाम झालो तरी चालेल, पण आम्ही तिथे जायचं. तुम्ही सांगा काय करायचं, तुमच्या सोबत राहायचं. आणि म्हणून आज मी तुमच्यामध्ये पुन्हा एकदा आलोय, कारण तुम्ही भेटलात, तुम्ही सगळे मला भेटलात, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद जर मिळाला मला तर मला एक टॉनिक मिळतं की लढायला पाहिजे आपण. आणि ह्याच गलिच्छ राजकारणाला, ह्या दलदलीला बदलण्यासाठी, ह्या चिखलाला साफ करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची ताकद पाहिजे. आज जी परिस्थिती दिसत आहे आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्या देशामध्ये असेल, हुकुमशाहीच्या दिशेने आपण चाललोय का, ती वाटचाल चालली आहे का, हा एक मनात विचार येतो. कारण तुम्ही बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील असेल, महिलांवर अत्याचार होतात, महिलांना शिवीगाळ होते, मग महिला नेते असतील ते साधे कुठच्या तरी कुठेतरी महिला ज्या गावात काम करणाऱ्या असतील, कोणी असो, तिथे अंतर पाहिलं जात नाही. शिवीगाळी सगळ्यांना होत आहे, अत्याचार हे सगळ्यांवर होत आहेत, अत्याचार हे वाढत चाललेले आहेत. पेपरमध्ये देखील त्या बातम्या वाढत आहेत, आणि वाचताना कसं तरी होतं, मनाला दुःख होतं, पण किती बोलायचं, किती आंदोलनं करायची, कारण ज्यांनी ऐकायला पाहिजे मंत्रालयामध्ये आवाज, ते ऐकायला तयारच नाही आहेत. एक वर्ष होऊन गेलं तो तरीपर्यंत त्यांच्याकडे महिला मंत्री नव्हत्या, आत्ते एक त्यांनी घेतलेले आहेत. पण मला तुम्ही सांगा, आज ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारं कोणी आहे का? जसं तुम्हाला माहिती होतं की माझा माणूस, माझा विश्वास उद्धवसाहेब ठाकरे हे तिथे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. शेतकऱ्यांचा माणूस असेल, ग्रामीण भागातला माणूस असेल, पण उद्धवसाहेब ठाकरे हा प्रत्येक व्यक्तीचा माणूस होता. आपला माणूस ज्यांना वाटायचा, आपला साधा प्रामाणिक माणूस वाटायचा, असा माणूस तुम्हाला कोणी दिसतोय का ह्या मंत्रिमंडळामध्ये, की मी मेसेज केलं तरी माझं काम होईल, वाटतंय कोणाला असं? आज महिलांना वाटतंय का की तुमचा आवाज ह्या मंत्रिमंडळामध्ये ऐकला जात आहे की नाही जात आहे? वाटतंय तुमचं कोणी आहे तिथे? नाही वाटत. आज तरुणांना तसं वाटत नाही, आज शहरी भागातले कोणाला वाटत नाही, आज प्राध्यापकांना वाटत नाही, आज विद्यार्थ्यांना वाटत नाहीये, आज कोणी उद्योजक आहे ते देखील आपल्या राज्यात याला घाबरत आहेत. कारण जायचं तरी कुठे, कुठच्या पक्षाकडे जायचं, कुठच्या मुख्यमंत्र्यांना, कुठच्या उपमुख्यमंत्र्यांना, कुठच्या मंत्र्यांना भेटायचं? आणि हे सगळं सुरू असताना खरं हसायचं की ह्या परिस्थितीवर दुःख मानायचं, पण जे आपले ओरिजिनल गद्दार एक वर्षापूर्वी आपल्या पाठीत खंजीर खुपसून गेले होते, ते अजूनही महाराष्ट्राबद्दल विचार करत नाही आहेत. त्यांचा काय विचार चाललाय? आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, विस्तार 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 विस्तार. 100 वेळा दिल्लीला जाऊन आलेत, लोटांगणं घालून आलेले आहेत, तिथे वेगळे वेगळे प्रकार काय काय करत असतात, जाऊ दे, त्याच्यात मला जायचं नाही. पण आपल्याला ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, ते नाही तसे नाही, हे भलते असून आहेत. प्रत्येकाचे विश्वास वेगळे वेगळे असतात, मला त्या जगात जायचं नाही. आपण छत्रपती शिवरायांना नमस्कार करतो आणि आपण पुढे निघत असतो, तीच आपली ताकद आहे. पण कुठेतरी मंत्रालय समोर लोटांगण घालायचं, कुठेतरी वर्षा बंगल्यासमोर लोटांगण घालायचा प्रयत्न हा रोज चालू ठेवायचा की मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल. पण गंमत अशी झाली की ज्यांना वाटलं होतं की 110% तर मंत्री बनणार, काही काही लोक तर बॅग बी घेऊन त्या दिवशी निघाले होते, पालकमंत्री, मालकमंत्री सगळे सगळे एकत्र बस भरून निघाले होते. जसं ते गेलं ना सुरतेला, गुवाहाटीला वगैरे, तसं निघाले होते की चला आज माझी शपथविधी होणार, आज मी मंत्री होणार. स्टेजवर नावं भलतीच निघाली, चेहरे त्यांचे आता बघायला पाहिजेत. मी बघत असतो चेहरे, मला खूप हसायला येतं. मी त्यांना विचारतो, अब तेरा क्या होगा? नाही, त्या ह्याच्यात जात नाही मी, कारण खूप नावं आहेत तशी. पण गंमत अशी झालेली आहे की त्यांना अजूनही चिंता, अजूनही आस, अजूनही आस्था, अजूनही विश्वास, अजूनही एक मनात भावना ही स्वतःबद्दलच आहे की अरे, एक वर्षापूर्वी जो मी धोका दिला, एक वर्षापूर्वी जी गद्दारी केली, एक वर्षापूर्वी ज्या ज्या लोकांनी टेबलवर चढून उद्धवसाहेबांनी राजीनामा दिला म्हणून नाचून दाखवलं ना, त्या नाचाचं अजून त्यांना काही परत मिळालेलं नाही आहे. त्यांना सतत लाईनमध्ये उभं राहायला लावत आहे की आज मिळेल उद्या मिळेल, आज मिळेल उद्या मिळेल, पण अजून काही मंत्रीपदं मिळालेली नाहीत. आणि तुम्ही लिहून घ्या, त्यांना मंत्रीपदं मिळणार नाहीत म्हणजे नाहीत. पण मला प्रश्न देखील हा विचारायचा आहे, मिंदे सरकारला विचारायचा आहे, भाजपला विचारायचं आहे, की तुम्ही एका वर्षामध्ये दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडलं, स्वतःचं मंत्रिमंडळ बसवलं, पण स्वतःला काय मिळालं? स्वतःचं जर प्युअर भाजपचे बघितले तर 6 मंत्री आहेत जे भाजपचे कार्यकर्ते राहिलेत. असे 30 कॅबिनेटमध्ये नुसतं 6 मंत्री हे ओरिजिनल भाजपचे आहेत, बाकीचे पण त्यांनी इम्पोर्ट केलेले आहेत. मग भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळालं काय?
भाजपसाठी ज्यांनी मेहनत केली त्यांना मिळालं काय? त्यांच्या प्रामाणिक लोकांना मिळालं तरी काय? आणि हे सगळं होऊन गाजर वाटपचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालंय? काही मिळालंय का? एक तरी मोठा उद्योग, तो वेदांता फॉक्सकॉन नंतर अजून मोठा उद्योग येणार होता, त्याचं काय झालं? जाऊ दे, तुम्ही सांगते शेतमालाला भाव नाही आता तुम्ही परत. पण हे जे वातावरण आहे ना ते भयानक आहे. आणि एका बाजूला आपलं राज्य एका अंधारात चाललं असतं ना, दुसऱ्या बाजूला देशात देखील जी परिस्थिती उद्भवत आहे ती देखील एकदमच भयानक आहे. आपल्या ऐकण्यात आलं असेल, आपण पाहिलं असेल मणिपूरमध्ये जो प्रकार झाला, ज्या काही दंगली सुरू आहेत तिथे, जणू काही कोण कोणाची व्यक्तीच नाही. आणि हे खूप वेळा आपण बोलत असतो की हे आपलाच देश आहे, आपलेच भाऊ आहेत, आपल्याच बहिणी आहेत, माझ्या आईसारख्या. ओ, कोणी कोणाचं नातेवाईक नसलं ना, महिला पुरुष जरी नसलं, म्हणजे काही तरी व्यक्ती म्हणून तुम्ही तिथे त्यांचं संरक्षण करायला जायला पाहिजे होता. त्या सरकार तिथे गप्प बसलं आणि मणिपूरचं सरकार गप्प बसल्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तो 75 दिवसानंतर ती घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन आलं. पाहिलं ते अत्याचार कसे झालेत तुम्ही सगळ्यांनी महिलांवर, बघू नाही शकत असे भयानक अत्याचार 3 महिलांवर झालेले आहेत. आणि परत जसं मी सांगतो की गरज नाही की देशभक्त ते असल्यामुळे असं झालं आणि तसं झालं, पण त्या 3 महिलांमधून एक महिला ज्यांच्या पत्नी आहेत ना, त्यांचे नवरे, त्यांचे पती हे कारगिल युद्धात सुभेदार म्हणून आपल्या देशासाठी लढलेले आहेत, तरी त्यांच्यावर अत्याचार झाले. कुठे गेली तुमची देशभक्ती? जे आम्हाला तुम्ही सर्टिफिकेट देत असता की तुम्ही देशभक्त आहात, नसाल तर पाकिस्तानला जा, इथे जा, तिथे जा, आता सांगा देशभक्ती तुमची गेली कुठे? त्या मणिपूरमध्ये तुम्ही सैन्य का नाही पाठवलं आणि या दंगली का नाही थांबवल्यात? जे अत्याचार केलेले आहेत त्यांना फासावर का नाही चढवत आहात? जे तिथे मुख्यमंत्री बसले त्यांचं सरकार का नाही बरखास्त करत आहात? तिथे राष्ट्रपती राजवट का नाही लावत आहात? कारण आज या दंगली त्यांना घडवायच्या आहेत. धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे आहेत, जातीपातीमध्ये वाद निर्माण करायचे आहेत, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे आहेत, भाषांमध्ये वाद निर्माण करायचे आहेत. आणि या वादांमध्ये स्वतःचं जे काही आहे चिखल केल्यानंतरच स्वतः पुढे येऊ शकतो हा विचार घेऊन हे सगळे पुढे चाललेले आहेत. आज आपला पदाधिकारी मेळावा आहे, मी जास्ती वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे की आपल्याला परत घरोघरी जायचं आहे, आपल्या गावोगावी जायचं आहे. पण मी आपल्याला एवढंच विचारायला आलेलो आहे की हे जे काही चाललेलं आहे राजकारण, जे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे, हे तुम्हाला पटणारं आहे का? हे जे राजकारण एवढे वर्ष भांडण लावण्याचं आहे, वाद निर्माण करण्याचं आहे, हे तुम्हाला पटणारं आहे का? हे राजकारण जे आहे, जे गद्दारीचं राजकारण आहे, जे स्वार्थीपणाचं राजकारण आहे, हे तुम्हाला सगळ्यांना पटणारं आहे का? कारण जनतेला तरी पटणारा नाही, माझ्या वयोगटाला तरी पटणारा नाही. आम्ही शोधतोय तो चांगला प्रामाणिक चेहरा शोधतोय. आम्ही उद्धव साहेबांसारखा चेहरा जो प्रामाणिक आहे तो शोधत आहोत. ही लढाई आता स्पष्ट झालेली आहे. एका बाजूला सगळे स्वार्थी, गद्दार, गलिच्छ राजकारण करणारे, भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर केसेस आहेत, धाडी पडलेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासारखे प्रामाणिक बिंदास्त कार्यकर्ते आहेत जे महाराष्ट्रासाठी लढत आहेत, आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहेत. ही जर लढाई आपल्याला पुढे घेऊन जायची असेल तर आपली ही एकजूट ही कायम ठेवायला लागेल, हा मनातला विश्वास कायम ठेवायला लागेल. आहे मी एकटा कदाचित लढत आहे असं तुम्हाला वाटत असेल. अनेक लोक मला सांगत असतात, अरे तू वडिलांसाठी एकटा लढत आहे. मी सांगतो मी एकटा नाही. गद्दार मला कदाचित सांगू शकतात मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, लाल दिवा आहे, मंत्रीपद आहे. पण उद्धव साहेब आणि आम्ही दोघंही त्यांना सगळ्यांना सांगत असतो की मेरे पास जनता आहे और जनता का प्यार है. जे वातावरण मला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये, हे वातावरण असंच जर कायम राहिलं ना तर आपली लाट ही महाराष्ट्रात येईल आणि आलेलीच आहे. पण तुम्हाला एक सांगतो, ह्याच लाटेमुळे हे जे गलिच्छ राजकारण आहे ना ते पूर्ण साफ होणार आहे आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आपण सुवर्णकाळाकडे नेणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.